नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो स्वामी कृपेने। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर काल आपण अतिशय मस्त अशी महाराजांची सेवा केली, गुरुपद वगैरे सगळं घेतलं आणि आज दुसरा दिवस आहे आणि आजही गुरुवारच आहे। तर काल जे काही म्हणजे आपण जी सेवा केली आणि त्याच्याचबरोबर जी मांडणी केली, आज तीच मी सगळी गोळा करते आहे। आणि केंद्रात जायला नाही जमलं काल, कारण इथे तुफान पाऊस चालू आहे, खूप पाऊस चालू आहे, अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे। आणि मग आज गुरुवार पण होता, सेवाही करायची होती, म्हटलं मग हे सगळं आवरून घेऊया। आणि मग सगळे जे आपले फुलं आहे, हार आहे, ते निर्माल्य म्हणून त्या ब्ल्यू कलरच्या पिशवीमध्ये टाकले आणि सगळं व्यवस्थित आवरून घेतलं। आणि नेमकी टेबल उचलताना काचच पडली, नशीब माझ्या पायावर नाही पडली ती, महाराजांची कृपा, पण काच गेली। आणि काल तुम्ही बघितलं की महाराजांची मी षडोपचार अशी पूजा केली होती, माझी साधी भोळी सेवा होती ती। तर मग आज मी महाराजांना उठणं वगैरे नाही लावलं, फक्त पाण्यानेच अभिषेक केला आणि सेवा करायला लागले। तर मग आज महाराजांच्या मूर्तीवर व्यवस्थित असा अभिषेक, म्हणजे फक्त जल अभिषेक केला, गुरुवार होता म्हणून। आणि त्याच्यानंतर मग महाराजांची मूर्ती वगैरे सगळी स्वच्छ करून घेतली आणि आता मग ती स्वच्छ केल्यानंतर महाराजांना मग जे आपण हिनातर लावतो, वस्त्र परिधान करतो, त्याच पद्धतीने महाराजांना सगळे वस्त्र वगैरे परिधान केले मी आणि नंतर सेवेला सुरुवात केली। मला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे की काल आपण गुरुपद घेतलं, याचा अर्थ काय की गुरुपद घेतल्यानंतर दररोज गुरूंची आठवण काढायची असते। आठवण काढायची असते म्हणजे काय, गुरुपद घेतल्यानंतर त्यांना गुरुदक्षिणा द्यायची असते आणि हा एक नियम असतो। आता महाराजांना आपण काय गुरुदक्षिणा देणार, तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथे बघा, महाराजांना वस्त्र मी घालून घेतलं, हिनातर लावलं, त्याच्याचबरोबर आता आरती करून घेऊया। माझ्या घरात दररोज आरती असते, पण गुरुवारी माझ्या 3-4 आरत्या मी करत असते, कारण आवडता त्या आरत्या खूप सुंदर आहे महाराजांच्या, आणि ज्या ज्या आवडत्या त्या त्या आम्ही करतो। तर इकडे आरोही महाराजांची आरती करते आणि रोज ती नसते, आज गुरुवार होता आणि शाळेला सुट्टी होती म्हणून मग तिच्याकडनंही आरती करून घेतली। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। आणि मी एकच माळ जप केला, त्याच्यानंतर मग जे स्वामी स्तवण आहे, ॲक्च्युली गुरुचरित्राच्या पारायणाचे रोज दर गुरुवारी एक अध्याय मी वाचत असते आणि ह्यावेळेस माझा पहिला अध्याय होता, तर तोच मी वाचते आहे। आणि हे दर गुरुवारी मी वाचते, ज्याला साखळी पारायण म्हणतात। आणि माझा पहिला अध्याय वाचून झाल्यानंतर गुरुचरित्राचा 14वा अध्याय, त्याच्या आधी श्री घोरकष्टधारण स्तोत्रम आहे, ते मी दररोज वाचते, तर तेच मी वाचत होती। आणि ते वाचल्यानंतर गुरुचरित्राचा 14वा अध्याय जो मी दररोज वाचते, तर त्याला सुरुवात करत होती। आता ही फक्त माझी सेवा आहे, तुम्हाला काय सेवा करायची आहे, तुम्ही तर खरं दररोज 14वा अध्याय वाचलाच गेला पाहिजे। आणि आता 14वा अध्याय वाचल्यानंतर मी आता श्री स्वामी चरित्र सारामृताचा पहिला अध्याय, म्हणजे रोज जे 3 अध्याय क्रमशः आहे ते मी वाचून घेते आहे। स्वामी चरित्र सारामृत तुम्ही आत्ता पाहिलं असेल की एक एक पानाचं आहे, फक्त एक पानाचं आहे, हे वाचायला काहीही वेळ लागत नाही। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामींना मुद्रा करायचा असतो, तुम्ही दररोज घरातून बाहेर जाता तेव्हा महाराजांना मुद्रा करूनच निघायचं असतं। मुद्रा करण्याच्या आधी तुम्हाला शक्य असेल, जर तुम्ही खाली जर तुमचा हात जात असेल, नाहीतर तुम्ही गुडघ्यावर बसायचं, आपला जो उजवा हात आहे तो समोर त्याचा त्रिवार मुजरा करायचा आणि जो डावा हात आहे तो मागे घ्यायचा। त्रिवार मुजरा केल्यानंतर आपलं डोकं आधी खाली टेकवायचं, डोकं खाली टेकल्यानंतर नाक घासायचं, नाक घासल्यानंतर परत डोकं खाली टेकवायचं, परत नाक घासायचं। ह्या कृती 3 करायच्या असता, गाल घासायचे नाही, आपल्याला नाक घासायचं आहे
आणि डोकं टेकवायचं आहे, गालही टेकवायची गरज नाही आहे. तुम्ही जर गाल टेकवत असाल तर असं करू नका, याने तुम्हाला त्रास होईल. फक्त डोकं टेकवायचं, नाक घासायचं आणि आपले जे दोन डोळे आहे ना त्याचा स्पर्श जमिनीला करायचा. या पद्धतीने मुजरा करायचा असतो. मी परत एकदा सांगते, डोकं टेकवायचं, त्याच्यानंतर नाक घासायचं, नाक घासल्यानंतर आपले दोन्ही डोळे जमिनीला स्पर्श करायचे, असे 3 वेळा करायचं. याला म्हणतात मुजरा करणं, गाल घासायचे नाही. नमस्कार सर्वांना, आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार. काल आपण सगळ्यांनी महाराजांचं गुरुपद घेतलं. गुरुपद घेतलं तर गुरुदक्षिणा तर दिलीच पाहिजे ना. तर मला सांगा, साक्षात ब्रह्मांड नायक जे अख्खा ब्रह्मांड चालवतात त्यांना आपण काय गुरुदक्षिणा देणार? आणि तेवढी आपली ऐपत नाहीये. पण हो, महाराजांना तुमच्याकडनं गुरुदक्षिणा पाहिजे आहे बरं का, आणि ती प्रत्येक स्वामी भक्ताने दिली पाहिजे. गुरु म्हणजे काय? आपण काल महाराजांना आई वडील सखा सर्व काही मांडलं आहे. बघा, आपण रोज आपल्या आईचं एकदा तरी नाव काढतो, ए आई हे दे, ए आई ते दे, किंवा आपल्या वडिलांचं नाव काढतो, आपल्या शिक्षकांचं नाव काढतो, ज्यांना आपण सर म्हणतो, सर मॅडम, या प्रत्येक नावाने आपण त्यांना हाक मारतो, म्हणजे रोज आपल्या मुखातून त्यांचं नाव निघतं. पण महाराजांच्या गुरुदक्षिणेमध्ये काय द्यावं? तर महाराजांना फक्त आणि फक्त तुमची निस्वार्थ भक्ती पाहिजे आहे. बघा, गुरुपद दिल्यानंतर आपलं गुरुपद आपण जेव्हा महाराजांना देतो तेव्हा दररोज मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते, तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम चालू असेल त्याच्यावर तुम्ही उपाय किंवा सेवा आपल्या चालूच असते. पण बऱ्याच महिलांचं काय होतं ना, की ताई स्वामींचं आम्ही इतके इतके पारायण केले, आम्हाला खूप छान फळ मिळालं, पण नंतर काय? व्हॉट इज द नेक्स्ट? याच्या नंतर काय करायचं? तर मी तुम्हाला सांगेन, कमीत कमी बघा, स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे, बरेच लोक याला बुक म्हणता, स्वामी चरित्र सारामृताचं बुक म्हणता, कुणी नाही तर मग त्याला म्हणजे हा पुस्तक म्हणता. पण तुम्हाला माहितीये, तुमचं आयुष्य घडवणार आणि तुमच्या प्रत्येक संकटांवर मात करणारा हा श्री स्वामी चरित्र सारामृताचा परम दिव्य असा ग्रंथ आहे. वाचायला सोपं, समजायलाही सोपं आणि सगळ्यात छोटासा असा ग्रंथ आहे. तर कृपया करून दिले, याला बुक म्हणू नका, हा ग्रंथ आहे ज्याने कित्येकांचे आयुष्य घडवलेले आहे असा हा ग्रंथ आहे. आता अध्याय पहिला तुम्हाला दाखवते, इथून सुरू होतं ते इथे संपत. 26 ओव्यांचा अध्याय आहे. 24 तासापैकी फक्त 15-10 मिनिटच म्हणेल मी, 10 ते 12 मिनिटं तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे. कमीत कमी रोज 3 अध्याय वाचलेच पाहिजे. 3 अध्याय तुमच्याकडनं वाचन झालंच पाहिजे, ज्याला आपण नित्य सेवा म्हणतो. नित्य सेवा करणं म्हणजे काय? दररोज 3 अध्याय वाचणं. आता नित्य सेवेला तुम्ही एखादी संकल्पयुक्त सेवा करत असाल तर अर्थात तुम्हाला ती महाराजांच्या समोर बसून ती सेवा करायची असते. पण जर तुम्ही नित्य सेवा करत असाल, महिलांना तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहे, तुम्ही जॉब करत आहे, जॉबला जाण्यासाठी जर तुम्ही घरातून बाहेर पडत आहे, रिक्षामध्ये असाल, बसमध्ये रिक्षात असाल, बसमध्ये असाल किंवा लोकलमध्ये असाल, ग्रंथ काढा आणि वाचायला सुरुवात करा. हे तू नंतर करणं बेटा, ग्रंथ काढा आणि वाचायला सुरुवात करा. रोज 3 अध्याय तरी वाचले पाहिजे. बरं ताई, आम्हाला तेवढं पण वाचायला जमत नाही. मला खरं सांगा, 24 तासापैकी 10-12 मिनिटं पण तुम्ही काढू शकत नाही का? तुम्ही म्हणजे ना आउटिंगला जाता, दररोज चहा प्यायला जाता, मित्रमैत्रिणींबरोबर जाता, घरात पण आपण झोपा काढतो. मी खरं सांगते, कधी कधी मी पण दुपारी झोपते, जे अजिबात चांगलं नाही पण मी झोपते. जर आपण ती झोप 1.5 तासाची झोप जर 15 मिनिटं तुम्ही महाराजांसाठी काढू शकत नाही, आणि महाराजांना आपल्याला महाराजांकडनं प्रचंड अपेक्षा आहे बरं का? खरं सांगते, मला पण खूप आहे. पण मग सेवा करा ना. रोज 3 अध्याय वाचायला तुम्हाला खरं सांगते, 1 अध्याय वाचायला 1.5 ते 2 मिनिटं लागतो, म्हणजे 3 अध्याय वाचायला 6 ते 8 मिनिटं लागतील जास्तीत जास्त. नाही शक्य ना 3 अध्याय 1 अध्याय तरी वाचा. अहो, हा ग्रंथ विकत घेऊन सेवा करायला तर सुरुवात करा ना. बघा आयुष्यात काय फरक पडतो ते. नेहमी आपल्याला असंच वाटत असतं की महाराजांनी खूप द्यावं खूप द्यावं. त्याच्यासाठी महाराजांचे थोडेसे दार झिजवायचे असतात, थोडीशी सेवा करायची असते. ती सेवा आज मी तुम्हाला सांगते आहे. त्याच्याच बरोबर माळ, ही जी माळ आहे ना, ही माळ नामस्मरणाची आहे. नाही ना तुम्हाला 11 माळी जप करणं. एक लक्षात ठेवा, महाराजांचं नामस्मरण कधी कुठे केव्हाही तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहे, तुम्ही कुठेतरी चालला आहात, तुम्ही तुमच्या कामाला लंच टाइम मध्ये इकडे तिकडे गॉसिपिंग करण्यापेक्षा जर तुम्ही नित्य सेवा केली, महाराजांचं नामस्मरण केलं, तर आयुष्याचं कल्याण होईल आणि जीवनाचं सार्थक होईल, यात काही शंका नाही.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा की असं चालता बोलता नामस्मरण करणं वेगळं आणि महाराजांसमोर प्रत्येक माझ्या स्वामी भक्तांकडे फोटो मूर्ती असेल नसेल तरी पण मी तर प्रत्येक स्वामी भक्तांना मी तुम्हाला सांगेल की चालता बोलता नामस्मरण करू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा महाराजांसमोर बसून 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा माळ नसेल तर बोटावर काउंट करा किंवा 5 मिनिटं फक्त श्री स्वामी समर्थ 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 आता मी पण एकच माळ जपली मी 11 माळी नाही केल्या मी एकच माळ केली गुरुवार आहे तरी सुद्धा कारण याच्या आधी म्हणजे आता ठरवलंय की एक गुरुवार 8 दिवस गॅप घेणार परत येत्या गुरुवारी नवीन सेवा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण आता मी फक्त एक माळ जपली आणि 3च अध्याय केले मला फक्त एक सांगायचं होतं की ते एक माळ जपताना ना फक्त महाराज आणि मी मला घरात कामं आहे स्वयंपाक पडलेला आहे मुलगी आहे नवरा आहे दुःख आहे सुख आहे हे सगळे बाजूला त्या क्षणात फक्त मी आणि माझे गुरु मी आणि माझे स्वामी याच्या पलीकडे मला काहीच घ्यायचं नाहीये काही द्यायचं नाही काहीच नाही ह्या अंतकरणाने जेव्हा दिवसातून 108 वेळा महाराजांचं नाव घेणार ना तेव्हा तुमच्या प्रत्येक कार्याला महाराज तुमच्यासाठी धावून येतील यात काही शंका नाही गुरुपद घेतल्यावर फक्त दत्त जयंती साजरी करायची स्वामी जयंती साजरी करायची असं नाही दररोज महाराजांची आठवण काढायची असते त्याच पद्धतीने तुमचे कर्मही तेवढे चांगले पाहिजे मनात खूप पाप आहे समोरच्यावर तुम्ही जळता आहे समोरच्याचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवत नाहीये आणि तुम्ही रोज महाराजांचे माळ घेऊन नामस्मरण करताय याला अर्थ नाही मंदिरात गेल्यावर पण बघतो ना की महिलांचं तर बापरे माफ करा मला पण महिलांचं तर असं असतं नाही बघा इकडे तिकडे बघायचं कोण येतं कोण जातं आणि असं असं चालू असतं म्हणजे ते श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणता की नाही ते पण समजत नाही असं होऊन जातं म्हणून मी तुम्हाला सांगेल की एकच माळ करा पण एकदम व्यवस्थित करा की जेणेकरून ती महाराजांपर्यंत जाईल तुम्ही केलेली प्रत्येक सेवा महाराजांपर्यंत जाते पण तो भाव किती महत्वाचा असतो ना हेही तेवढं महत्वाचं आहे स्वामींना गुरुपद दिल्यानंतर आपण आधी माणूस म्हणून कसा आहोत ना ते बघा निंदा नालस्ती करू नका कोण किती वाईट आहे कोण किती चांगला आहे याचा लेखाचोखा महाराजांकडे आहे आपण मनुष्य आहोत आपल्याला कुठलाही राईट दिलेला नाही याला त्याला नावं ठेवण्याचा म्हणून तुमच्या कर्मात देव शोधा तुमचे कर्म चांगले ठेवा महाराज तुमच्या सोबत असतील यात काही शंका नाही कर्म चांगले ठेवणं म्हणजे काय एखाद्याला खरंच कोणाला तरी गरज आहे त्याला मदतीला धावून या कोणाच्या रूपात आपण जातो बघा कधी कधी आपण त्याला म्हणतो की बाबा तू माणसासारखा म्हणतो ना की देवासारखा तू माझ्यासाठी धावून आला तेव्हा ते लोक आपल्याला देवाची उपमा देतात म्हणून गरजूंना मदत करा चांगलं वागा चांगलंच होणार आहे महाराज आपल्या सोबत आहे पण आता गुरुपद घेतल्यानंतर ही सेवा एक माळ जप घरात झालाच पाहिजे त्याच्याच बरोबर 3 अध्याय झालेच पाहिजे 3 अध्याय नाही तर 1 अध्याय तरी करा तारक मंत्र घरात लावून द्या घरातल्यांचं पण पाठ होऊन जाईल ते पण गुणगुण करतील मला अशा कमेंट होता की ताई माझा 2.5 वर्षाचा मुलगा आहे 3 वर्षाचा मुलगा आहे जो तारक मंत्र म्हणतो तुम्ही विचार करा एवढ्या कमी वयात आपल्याकडनं त्याला किती चांगले संस्कार घडताय म्हणून घरात हे मंत्र स्तोत्र लावून द्या नक्कीच त्यांच्यावर पण चांगले परिणाम होतील आणि आपलं घर सुखी राहायला नक्कीच मदत होईल तर अतिशय छोट्याशा सेवेसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ